राहुल गांधी की भारत छोड़ो यात्रा तेलंगाना से महाराष्ट्र में प्रवेश करेगी। उस समय शहर युवक कांग्रेस के कार्यकर्ता स्वागत करेंगे, जिसके लिए आज छत्रपति शिवाजी महाराज चौक महल से बाइक रैली रवाना हुई। नेता द्वारा भारत जोड़ो यात्रा की जा रही है। इसके अंतर्गत आज सुबह गांधी गेट महल से शहर युवक कांग्रेस की ओर से बाइक रैली निकाली गई। यह रैली तेलंगाना के लिए रवाना हुई। इसका नेतृत्व बंटी शेल की अभिजीत वंजारी सहित अन्य ने किया। मोबाइल दैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जे आहे यांना माल्यार्पण करून यांना वंदन करून जे आहे नागपुरातले हे तमाम युवक, हे नागपुरातले फक्त युवक काँग्रेसचे युवक नसून तर एक महागाईपासून त्रस्त युवक, बेरोजगारीपासून त्रस्त युवक, ज्याच्या हाताला आज काम नाही आहे असा जो युवक आहे, असा तमाम युवक शेकडोच्या संख्येने जे आहे हे राहुलजी गांधी यांचं स्वागत करण्याकरिता, म्हणजे खऱ्या अर्थाने जर बघितलं की त्या काळामध्ये शांतीराजे जे आहे शिव छत्रपती महाराज होते, आणि या काळामध्ये जर खरे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे जर मावळे जर कोणी असेल तर ते श्री राहुलजी गांधी आहे। तर असे जी राहुलजी गांधी म्हणजे या काळातले खरे जाणते राजा राहुलजी गांधी यांचं महाराष्ट्राच्या आपल्या या महाभूमीवरती, महाराष्ट्राच्या वीर शिवछत्रपती महाराज यांच्या महाभूमीवरती जे आहे हे तमाम शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे तेलंगणा जाऊन महाराष्ट्रामध्ये जे आहे राहुलजी गांधी आमचे आपले नेते राहुलजी गांधी देशाचे भविष्य राहुलजी गांधी यांचं स्वागत तिथे करणार आहे आणि त्यांचं वेलकम तिथे जाऊन तेलंगणामध्ये जाऊन करणार आहे। या रॅलीमध्ये जवळपास जे आहे 250 गाड्या या राहणार आहे। तसंच आता यवतमाळपासून वर्धेपासून मग त्यानंतर आर्णीपासून उदगीरपासून नांदेडपासून बाकी पण युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे, बेरोजगार युवक आहे, ज्या बेरोजगार युवकाच्या हाताला काम नाही असा युवक जो आहे आपल्या या आमच्या या रॅलीमध्ये आज सहभागी होणार आहे। नागपूरपासून ही थेट ही रॅली आज निघणार आहे। निघाल्यानंतर जागेजागेवरती एक वातावरण निर्मिती करेल। ज्या पद्धतीने आपण जर बघितलं राहुल गांधी हे कन्याकुमारीवरनं एकटे निघाले, 3,570 किलोमीटरची रॅली हे कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत जायला एकटे निघाले होते, पण आज देशाची विविधता, देशाची भाषा, देशाची वेशा, ही विविधता जी आहे विविधता एक ठेवली पाहिजे, आपला युनाइट आपला हा देश राहिला पाहिजे। आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं ते लोक लाखोच्या संख्येने राहुलजींसोबत जे आहे राहुलजींच्या सोबत म्हणजे पावलावर पाऊल ठेवून आणि राहुलजीच्या खांद्याला खांदा लावून ते लोक काश्मीरपर्यंत राहुलजींसोबत यात्रा करतील। नागपूरवरनं आता जे आहे आता अजनी चौकात म्हणा किंवा मग छत्रपती चौकात म्हणा असे 250 गाड्या या 250 दुचाक्या ज्या आहेत तेलंगणा जाऊन आम्ही तिथे राहुलजीचं स्वागत करणार आहे। आणि जागेजागेवरती जाऊन जसं आता इथं आर्णी जाऊ तर आर्णीतले युवक जुळणार आहे, वर्धा जाऊ तर वर्धेतले युवक जुळेल, त्यानंतर बुटीबुरीच्या मार्गे आम्ही जाणार आहे तिथले युवक आमच्यासोबत जुळणार आहे, समोर आम्ही देवळी गेलो तिथले युवक जुळणार आहे, यवतमाळचे युवक जुळणार आहे, उदगीरचे, नांदेडचे हे युवक काँग्रेसचे युवक, त्यानंतर बेरोजगार युवक ज्या युवकाला हाताला काम नाही आहे असे युवक जे आहे असे युवक आमच्यासोबत जुळणार आहे। आणि एका पद्धतीने आमचा उद्देश असा आहे की या महाभूमीवरती शिव छत्रपती महाराजांच्या महाभूमीवरती जेव्हा राहुलजी गांधी येऊन राहिले, खरे जाणते राजे जेव्हा आपल्या या महाभूमीवरती येऊन राहिले, तर असे शिव छत्रपती महाराजांचे मावळे खरे मावळे राहुलजी गांधी आपल्या या महाभूमीवरती जेव्हा येऊन राहिले, तर असे शेकडोच्या हजारोच्या संख्येने युवक जाऊन त्यांचं महाराष्ट्राच्या या महाभूमीवरती त्याचं स्वागत करणार आहे। आणि स्वागत मी याच्या पहिले पण आपल्याला सांगितलं, आमच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय भैयाजी पवार जी सुद्धा पण आहे, यांच्याही नेतृत्वामध्ये ही रॅली जी आहे तेलंगणा जाऊन राहुलजीचं स्वागत आम्ही इथे करणार। युवा काँग्रेस नेता बंटी शेल्के के नेतृत्व में यह रैली निकाली गई है। अभिजीत वंजारी द्वारा हरी झंडी दिखाई गई। 7 नवंबर को भारत जोड़ो यात्रा नांदेड़ पहुंचेगी, वहां राहुल गांधी का स्वागत बाइक रैली द्वारा किया जाएगा। कैमरा पर्सन अमोल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।